वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याकडे एक गाढव होते. या गाढवाने त्या शेतकऱ्याकडे खूप वर्ष काम केलं होतं. जस जसं वय वाढत होत, गाढवाची ताकद कमी झाली होती. जेव्हा त्याला जाणीव झाली की आता तो पोती वाहून नेऊ शकत नाही, एका सकाळी तो शेत सोडून निघून गेला. आता माझ्यामध्ये शक्ती तर उरली नाही, पण माझा सुरेला आवाज तर आहे. मी बर्मनला जाऊन गाणे गाऊन पैसे का कमावू नको. रस्त्यात त्याला एक झोपलेला फाउंड कुत्रा दिसला. असा वाटेवर का झोपलायस बाबा? मी एक हाउंड डॉग आहे. वय वाढल्यामुळे माझं स्पीड कमी झालं, त्यामुळे मी मालकासोबत शिकारीला जाऊ शकत नाही. मग तू माझ्यासोबत का येत नाहीस? मी बर्मनला निघालोय सिंगर बनायला. तू माझा बँड जॉईन कर, मी मेंडोलिन वाजवेन आणि तू मला ड्रम वर साथ दे. हाउंड कुत्र्याला ही योजना आवडली आणि तो गाढवा सोबत चालू लागला. थोडे दूर जाताच त्यांना एका घराच्या छपरावर एक मांजर बसलेली दिसली. ती खूप उदास वाटत होती. काय झालं मनी माऊ, खूप चिंतेमध्ये दिसतेस, काय झालं? आता म्हातारी झाले बाबा मी. आता ना वेगात धावू शकत, ना या दातांनी काही खाऊ शकत. उंदीर पकडायचं सोडून मी शेकोटीवर अंग शेकत बसते अशासारखी. म्हणून मला त्या माणसाने घरातून बाहेर हाकलून दिलं. मग तर तू आमच्या सोबत यायला हवस. तुमच्या सोबत? तुम्ही कुठे जात आहात? बर्मनला निघालोय. आम्ही बँड बनवणार आहोत आणि गाणार आहोत. मांजरी खूप चांगल्या म्युझिशियन असतात. तू हार्मोनिका वाजवू शकतेस बँड मध्ये. हे ऐकताच मांजरीने उडी मारली आणि बँड मध्ये सामील झाली. हे त्रिकुट शेतातून जाऊ लागले. जाता जाता त्यांना एक कोंबडा दिसला, जो खांबावर बसून कुकुचकू करत होता. कोंबडे महाराज, आता तर दुपार झाली, सकाळी काय अलार्म लावायला विसरला होतात की काय? उद्या रविवार आहे, माझ्या मालकाने मित्रांना जेवायला बोलावलंय. ते त्यांना चिकन तंदुरी खायला घालणार आहेत. मग इथे थांबलास का तू? पळून का जात नाहीस? मी जाऊ तरी कुठे? म्हटला शेवटचा दिवस आहे, जरा मनसोक्त कुकडी कुतरी करून घ्यावं. ठीक आहे ठीक आहे, तुझा आवाज खराब करून घेऊ नकोस. आमच्या सोबत बर्मनला चल. आम्ही एक बँड बनवतोय आणि तुझा आवाज आवडला आम्हाला. कोंबड्याला ही योजना फार आवडली आणि तो उडत उडत त्यांच्या सोबत जाऊ लागला. पुढे पुढे बाकी तीन, मागे मागे कोंबडा. आज रात्री आपण शांत झोप घेणार आहोत आणि उद्या एक नवीन सुरुवात करणार आहोत. झोपण्यापूर्वी कोंबडा नाचत बागडत झाडावर पोहोचला आणि तेथून त्याने काहीतरी पाहिलं. मला इकडे प्रकाश दिसतोय, इथे जवळच एखादं घर असावं. मग चला आपण सगळे तिकडे जाऊ. तसही मला जंगलामध्ये झोपण्याची सवय नाही आहे. हो ना, कदाचित तिकडे एखादं हाडही मिळेल चघळायला. हे चारही जण त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले आणि शेवटी एक घर सापडलं त्यांना. सगळ्यात उंच होत गाढव. त्याने खिडकीतून पाहिलं की आत काय बरं आहे. काय दिसतंय का? अरे हे बघा इकडे काय आहे. इकडे तर खूप मोठं डायनिंग टेबल दिसतंय. अरे वा अरे वा. आणि त्यावर बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा दिसतायत बरं का. तोंडाला पाणी सुटलं. चला चला ताव मारूया.
थांबा थांबा, घाई करू नका, इथे आणखीही काहीतरी दिसत आहे. चार बंदूकधारी लुटेरे इथे मस्ती मध्ये जेवढावर ताव मारत आहेत. डाकूच नाव ऐकूनच सगळे उदास झाले. अरे ते कशाला आले इकडे, मला एवढी भूक लागली आहे. चला पुन्हा जंगलात जाऊ. इथे काहीच करू शकत नाही, आपण या डाकूंना घाबरवू शकलो असतो तर. बर हे बघा, एक मार्ग आहे यांना पळवून लावण्याचा. आता लक्षपूर्वक ऐका. एकावर एक चढले हे चौघे. आणि अचानक चारही जण एकत्र गाऊ लागले. असा भयंकर आवाज झाला की तो ऐकून डाकूंच्या पाचावर धारण बसली. चौघांनी मिळून खिडकी तोडली आणि गाढवाने आत उडी घेतली धडामकन. अरे पळा, अरे हे जीव घेतील, पळा इथून. अरे हे काय, अरे बापरे पळा. अरे बापरे, आपल्या बंदुकी तेथेच सोडून डाकू पळाले जीव घेऊन. आणि हे चौघे खूप खुश झाले. जसा विचार केला होता अगदी तसंच झालं. आता टेबलावर जे पदार्थ होते त्यावर हे चौघे तुटून पडले. खाऊन पिऊन चौघे झोपायला गेले, थकले होते बिचारे. सगळे लाईट बंद करून झोपून गेले. मध्य रात्र उलटून गेली होती. डाकूंनी पाहिलं की घरात लाईट नाही. त्यांनी त्यांच्या लंबूला पाठवलं घरात डोकावून यायला. तो आत गेला तर सगळीकडे अंधार होता आणि त्याला प्रकाश हवा होता. त्याने माचीस लावली आणि मांजरीने त्याच्यावर उडी घेतली. त्याला बोचकारलं आणि होंड कुत्र्याने त्याच्या पायावर चावा घेतला. आवाजाने घाबरून कोंबडाही उठला आणि जोर जोरात कुकुचकू करू लागला. जसा डाकू पळू लागला, बाहेर उभ्या असलेल्या गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली. घाबरलेला डाकू त्याच्या मित्रांजवळ गेला आणि म्हणाला, अरे त्या घरामध्ये चार राक्षस आहेत, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. सगळे डाकू तेथून शेपूट घालून पळाले आणि पुन्हा कधी तेथे फिरकण्याचा विचार देखील केला नाही. आपल्या चार म्युझिशियन्सना हे घर अगदी आपल्या घरासारखं वाटलं. म्हणून त्यांनी विचार केला की ब्रेमेनला जायचंच कशाला, सगळे मिळून इथेच राहिलो तर. हे चौघे आयुष्यभर इथेच राहिले, गात राहिले, वाजवत राहिले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
एक सुंदर राजकन्या एका भल्या मोठ्या महालात राहत होती. एक दिवस तिच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी तिला वाढदिवसाची भेट म्हणून एक सोनेरी चेंडू दिला. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू बाबा. राजकन्येला हा सोनेरी चेंडू खूप आवडत होता आणि ती सतत त्या चेंडू सोबत खेळत असे. एक दिवस ती खेळता खेळता महालाच्या बाहेर गेली. राजकन्या खेळता खेळता एका तलावाजवळ पोहोचली. ती उभ्या उभ्या खेळताना चेंडू हातातून निसटला आणि दूर जाऊ लागला. माझा चेंडू. ती चेंडूच्या मागे धावू लागली पण चेंडू वेगाने पुढे जात होता. पुढे जाऊन चेंडू त्या तलावात पडला आणि खोल पाण्यात बुडून गेला. अरे देवा. राजकन्या तलावाजवळ बसून रडू लागली. माझा सोनेरी चेंडू, आता मी त्याला कसा परत आणू. अचानक तिला एक आवाज ऐकू आला. हे सुंदर राजकुमारी, आपण अशा का रडत आहात. तिने अवतीभोवती पाहिले पण तिला कळलं नाही की आवाज कुठून येतोय. काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा तिला कळलं की तो आवाज एका बेडकाचा होता जो तिच्या जवळ बसून तिला पाहत होता. बेडूक राजकन्येजवळ उडून बसला आणि पुन्हा विचारू लागला. काय झालं राजकुमारी, आपण का रडत आहात. राजकन्या हैराण झाली एका बोलणाऱ्या बेडकाला पाहून. एक बोलणारा बेडूक हे कसं शक्य आहे. अहो राजकुमारी, तुमच्या समोर बसलो आहे, आपण सांगा काय दुःख आहे. स्वतःला शांत करून राजकुमारीने बेडकाला आपली कहाणी सांगितली. सोनेरी चेंडू जो माझ्या वडिलांनी मला दिला होता तो तलावात पडला आणि बुडून गेला, आता मी काय करू. बेडूक राजकन्येच्या पायाजवळ आला आणि त्याने एक मार्ग सुचवला. सुंदर राजकुमारी, मी तुमचा बॉल घेऊन येईन पण त्या बदल्यात तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. राजकन्येला कळलं नाही पण काय करावं लागेल. जर तुम्ही माझी मैत्री कबूल केलीत तर मला तुमच्या बरोबर तुमच्या महालात न्यावं लागेल. राजकन्येने याबद्दल विचार केला आणि होकार दिला. बेडकाने तलावात डुबकी मारली आणि खोल गेला. थोड्या वेळाने बेडूक सोनेरी चेंडू घेऊन वर आला आणि त्याने तो चेंडू राजकन्येजवळ फेकला. चेंडू मिळताच ती आनंदाने महालाकडे परतू लागली. राजकन्येला एकटीच महालाकडे जाताना पाहून बेडूक जोराने ओरडू लागला. राजकुमारी, आपण मला विसरलात. आपण वचन दिलं होतं मला महालात घेऊन जाण्याचं. राजकन्येने लांबून हसून उत्तर दिले. तुझ्यासारखा घाणेरडा दिसणारा बेडूक माझ्यासारख्या सुंदर राजकन्ये सोबत महालात राहण्याचा विचार कसा करू शकतो. राजकन्या बेडकाला तेथे सोडून निघून गेली. रात्री महाराज, महाराणी आणि राजकन्या जेवणासाठी टेबलावर बसले होते. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दासीने त्यांना सांगितलं की बेडूक आलाय आणि म्हणतोय की राजकन्येने त्याला आमंत्रण दिले आहे, तो आत येऊ इच्छितो. महाराज हैराण झाले आणि त्यांनी राजकन्येला विचारले. मला कळेल का हे काय चाललंय तुझ. ते बाबा. राजकन्येने महाराजांना सगळं सांगितलं जे सकाळी तलावाजवळ घडलं होत. जर तू बेडकाला वचन दिलं असेल बॉल मिळवण्यासाठी तर ते तू पाळायला हवंस. महाराजांनी दासीला आदेश दिले की बेडकाला आत घेऊन यावं. थोड्या वेळात दरवाजा उघडला आणि बेडूक उड्या मारत आत आला आणि टेबलाजवळ येऊन थांबला. शुभ संध्याकाळ महाराज. थँक यू मला आत बोलावल्याबद्दल. डराव. एक लांब उडी मारून
बेडूक राजकन्येच्या प्लेट जवळ आला. दुखी होऊन राजकन्येने बेडकाकडे पाहिले. महाराज बेडकासाठी जेवणाची प्लेट मागवू लागले, पण बेडकाने त्यांना थांबवलं. प्लेटची गरज नाही महाराज, मी राजकुमारीच्या प्लेट मध्ये खाऊ शकतो. बेडूक राजकन्येच्या प्लेट मध्ये जेवू लागला. राजकन्या वैतागली, पण तिने विचार केला की जेवून नाही तरी हा निघूनच जाईल म्हणून गप्प बसली. पण बेडूक जेवल्यानंतरही जाण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. जेव्हा राजकन्या उठली तेव्हा बेडूक तिच्या मागे मागे जाऊ लागला. काही वेळानंतर बेडकाला झोप येऊ लागली. राजकुमारी, मला खूप झोप येते, जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या बेडवर झोपू शकतो. वडिलांना वाईट वाटू नये म्हणून तिने बेडकाला होकार दिला. बेडकाने बेडवर उडी मारली आणि राजकन्येच्या मऊ उशीवर झोपी गेला. आपला सगळा राग मनात ठेवून राजकन्या बेडकाच्या बाजूला जाऊन झोपली. सकाळ होताच बेडकाने राजकन्येला उठवलं. सुप्रभात राजकुमारी, माझी आणखी एक इच्छा आहे. बस ती तू पूर्ण केलीस की मी ताबडतोब इथून निघून जाईन. बेडूक निघून जाईल हे ऐकून राजकन्या खुश झाली, पण तिने त्याला मुळीच कळू दिलं नाही. बरं सांग, आता मी काय करू? बेडूक राजकन्येला पाहून म्हणाला, माझी इच्छा आहे की आपण मला किस करावं राजकुमारी. राजकन्या रागाने दूर जाऊन उभी राहिली. तुझी हिंमत कशी झाली? हे होणार नाही. बेडकाच्या चेहऱ्यावरील आनंद दूर झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकन्येने विचार केला की यात काही हरकत नाही, एक लहानसा किस तर आहे, त्यानंतर या बेडकापासून सुटका होईल. आणि राजकन्येने बेडकाला किस केला. राजकन्येने बेडकाला किस करताच पूर्ण घरात पांढरे दिवे चमकू लागले आणि इतका प्रकाश पडला की राजकुमारीला काही दिसत नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा तो प्रकाश कमी होऊ लागला तेव्हा राजकुमारीला पुन्हा सारं दिसू लागलं, पण यावेळी तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जिथे बेडूक उभा होता तिथेच आता एक सुंदर राजकुमार होता. राजकुमारीला भानच राहिलं नाही की हे खरं आहे की स्वप्न, आणि म्हणून तिने विचारलं, तुम्ही कोण आहात? तो बेडूक कुठे आहे? हे सुंदर राजकुमारी, मी एक दूरच्या राज्याचा राजकुमार आहे. एका चेटकिणीने तिच्या जादूने मला बेडूक बनवलं होतं. ती जादू तोडण्यासाठी मला एका राजकुमारी सोबत एक रात्र राहावं लागणार होत आणि एक चुंबन घ्यायचं होत. आपण मला कायम बेडूक राहण्यापासून वाचवलं. राजकन्या हैराण झाली पण आनंदितही झाली. दोघ महाराजांकडे गेले आणि त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली. बाळा, तुला बेडकाने आज एक शिकवण दिली आहे. पूर्ण सत्य जाणून न घेता केवळ दिसण्यावरून कुणाचीही परीक्षा करू नये. महाराजांनी काही दिवस राजकुमारचा पाहुणचार केला आपल्या महालात. राजकुमार आणि राजकुमारी तलावाकाठी आले, जेथे ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. हे राजकुमारी, आपण माझ्याशी विवाह करून माझ्या सोबत याल? राजकन्येने मान हलवून होकार दिला. त्याच क्षणी एक आवाज ऐकू येऊ लागला. रिबिट, रिबिट. दोघांनी मागे वळून पाहिले जेथून आवाज येत होता. तलावाजवळ एक बेडूक होता. दोघांनी आपले श्वास रोखून धरले आणि त्या बेडकाच्या बोलण्याची वाट पाहू लागले, पण असं काही झालं नाही. चिंता करू नकोस छोट्या बेडका, एक दिवस तुलाही तुझी राजकुमारी मिळेल. काही काळानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि सुखात राहू लागले.
एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर दोन पक्के मित्र होते जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूर वरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कोठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनच. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस, तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिला आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली.
जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला केबद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडली आहे आणि ही परत फेडे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती ज्यात फुलंच फुलं होती रंगीबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती, या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नो क्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नो क्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली, फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला दोन गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहीत नव्हतं की ती किती वेळ तेथे झोपली होती. पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहीत नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार कमी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली, तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझा हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली
ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे की मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कोणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेंडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेंडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेंडियर वर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेंडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत. पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. तर जादूचा आरसा आहे, यामध्ये सत्य दिसत, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं, त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे गेरेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची, फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के, तू मला विसरलास. मी ग्रेडा. के ने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तू प्रमाणे त्याच हृदय देखील बर्फाच बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाच बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहिती आहे की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार.
त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत।